दरम्यान राज्य सरकारनं आज मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल टाकलंय. मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. सर्वेक्षणाअंतर्गत मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक मागासलेपण तपासलं जाणार आहे. विशेष म्हणजे 7 दिवसांच्या आत हे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारनं सर्व विभागीय आयुक्त, नोडल अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी GR काढत सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान यावर जरांगेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. जे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी ओबीसी आयोगाकडे जे नियम दिलेत तेच नियम बाकीच्यांना सुद्धा असणार आहेत का, हा सुद्धा आमचा मूळ प्रश्न आहे. नुसते आमच्यासाठी एक निकष आणि त्यांच्यासाठी एक निकष असं नाही चालणार. तुम्ही मागासलेपण सिद्ध करावं का ना करावं हा सरकारचा भाग आहे, परंतु आमची मागणी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण आहे. मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्यात, याच नोंदीचा अहवाल घेऊन त्याचा आधार घेऊन आपण कायदा पारित करावा, यासाठी कॅबिनेटमध्ये सरकारनं वेळ घालावा असं माझं प्रामाणिक मत आहे.